10 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केलेली आहे। या ठिकाणी कांदा लावल्यापासून जवळपास आम्हाला 70 ते 80 हजार रुपये खर्च झाला आहे। खर्च आम्ही आत्ता करतो या ठिकाणी, पण कांदा सध्या बाजार भाव इतके पडलेले आहेत की त्या खर्च केलेल्या याच्यातून तो वसूल होईल की नाही याची सध्या शाश्वती नाही। कांदा 7 ते 8 रुपये किलो विकला जातो आहे, त्याच्यामधून शेतकऱ्याला त्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे। आणि सध्याची परिस्थिती तर इतकी बिकट आहे कांद्याची की येणारा खर्च, लागवड, खतं, मजुरी, नंतर पुन्हा कांदा शेडमध्ये स्टॉक करायची वेळ आली तर पुन्हा शेतकऱ्याक आता तर सध्या पैसे नाही। एकतर लाईटचे बिलं वसुलीचे कामं चालू आहेत, त्याच्यासाठी पण पैसे नाही। त्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी ह्या कांद्यासाठी सरकारने 30 रुपये हमी भाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याला पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे मुलाचे शिक्षण ह्या वगैरे कुटुंब चाटवायचे याच्यासाठी अडचण येणार नाही, त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये सुखाचे दिवस येतील याच्यासाठी आम्ही या ठिकाणी कांद्याची गोडे उभारली आहे, जेणेकरून सरकारला पण वाटेल की कांद्याला थोडेफार हमीभाव द्यावा, त्यातून चांगले दिवस येतील।